आज ना आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतले आहेत आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतला आहे। गूळ कढईमध्ये टाकूयात। गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी गूळ बारीक असेल तर तो लगेच मेल्ट होतो। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि गूळ सतत हलवल्यामुळे तो करपणार नाही। ता ही चिक्की आपण उपवासाला तर खाऊ शकतो पण एक हेल्दी फूड म्हणूनही खाऊ शकतो। आता आपण चेक करूयात पाक रेडी झाला आहे का नाही ते। त्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे। आपण पाकाचा एक ड्रॉप पाण्यात टाकून बघूयात। तुम्ही बघू शकता ह्या ड्रॉपचा असा एक गोळा तयार होतो आहे, म्हणजे आपला पाक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूयात। तुपामुळे चिक्कीला एक शाईन येते आणि तूप हेल्दी असतंच। आता हे आपण हलवून घेऊयात 1 मिनिट। त्यामध्ये नंतर त्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालूयात आणि शेंगदाणे आणि गुळाचा पाक जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत हलवून घेऊयात। त्यानंतर हे मिश्रण काढण्यासाठी आपण एक ताटाला तुपाने ग्रीस करून घेऊयात। तुपाने ग्रीस केल्यामुळे चिक्की आपल्या ताटाला चिटकत नाही आणि तुम्ही बघू शकता मी एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे चिक्की आणि एका वाटीने स्प्रेड केली आहे। तुम्ही वाटीलाही तुपाने ग्रीस करा, नाहीतर वाटीला चिक्की चिटकेल। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती इझिली वड्या पडत आहेत, ज्यामुळे आपली चिक्की जास्त कडक नाही झालेली। तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्यांनी लगेच वड्या पडतात। आता तुम्ही ही चिक्की ट्राय नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते। तुम्ही चिक्कीची शाईन बघा, किती शाईन आलेली आहे चिक्कीला। आता मी हे चिक्की एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेते। पहिल्यांदा ही अशी सेट होऊ द्या 10 ते 15 मिनिट। आता ही बघा तुम्ही चिक्की किती क्रिस्पी झालेली आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली आहे ते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।